आज मी कोल्हापूर स्पेशल मसूरची आमटी करणार आहे, त्याला अख्खा मसूर असं सुद्धा म्हणतात. ही खूप पॉप्युलर डिश आहे तिकडची आणि खूप चमचमीत अशी ही रेसिपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी आज घरी कशी करायची ते दाखवणार आहे. खूप कमी सामान लागणार आहे आपल्याला त्याकरता. तर मी इथे अख्खा मसूर इथे घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून कुकरमध्ये त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे असा शिजलेला आहे. याला भिजवायची काही गरज नसते, फक्त आपल्याला 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचा असतो हा अख्खा मसूर. मी 1.5 वाटी इथे घेतलेला आहे. तर त्याचबरोबर मी इथे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, जास्त बारीक नाही केला आहे. आणि इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 4 ते 5 आणि आल्याचा तुकडा आणि 3 टमॅटो. तेल लागेल आपल्याला, मीठ लागणार आहे, हळद घेतली आहे, थोडीशी कसुरी मेथी लागेल चव वाढवण्याकरता. आणि इथे स्पेशली मी कोल्हापूरचा जे तिखट असतं कोल्हापूरचा मसाला ते घेतलेला आहे, कारण आपल्याला ही डिश कोल्हापूरची आहे त्यामुळे तोच फ्लेवर हवा आहे, त्यामुळे मी घेतलेला आहे. तर आता हे टमॅटो आणि आलं आणि लसूण याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता मी सगळ्यात आधी मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य टाकते. याच्यामध्ये मी टमॅटो, आलं आणि लसूण याची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी इथे तेल घेतलं आहे 3 चमचे. ते तापवल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकते आहे आणि इथे मी थोडासा खडा मसाला घेतला आहे, वेलची घेतली आहे, बडी वेलची घेतली आहे, लवंग आणि थोडेसे मिरे घेतले 2-3 आणि तमालपत्र हे आपण या कांद्यामध्येच टाकूया. आणि त्याचबरोबर इथे मी कोल्हापुरी जो मसाला सांगितला कोल्हापुरी तिखट ते मी घेते आहे, आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे. या मसाल्यामध्ये सगळं साहित्य असतं, खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि त्याचबरोबर गरम मसालेसुद्धा असतात, त्यामुळे मी इथे दुसरा कोणता मसाला वापरणार नाही आहे. तर हा आपल्याला तेलासोबतच परतून घ्यायचा आहे. आणि थोडीशी मी कसुरी मेथी टाकते आहे कुसकरून आणि त्याचबरोबर आपण टमॅटोची जी प्युरी बनवलेली आहे ती टाकूया. हे छान आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. त्याआधी मी त्याच्यामध्ये हळद टाकते आणि आवश्यकतेनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. कोल्हापुरी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन टाकायचा आहे. तर आता हा मसाला मी 15 ते 20 मिनिटांकरता बारीक गॅसवरती परतून घेणार आहे. हा परतल्या जाणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर त्याला चांगली टेस्ट येणार नाही. तर 15 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता 15 मिनटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला, याचा अर्थ की आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे. टमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो सगळा निघून गेलेला आहे आणि मस्त परतल्या गेलेला आहे हा मसाला. तर आता आपण याच्यामध्ये मसूर टाकूया. हे मसूर शिजलेलेच आहेत त्यामुळे याला काही जास्त शिजवण्याची गरज नसते. तर आता आवश्यकतेप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जितकी पातळ आपल्याला आमटी हवी आहे त्याप्रमाणे पातळ करायचं आहे. आणि थोडंसं ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकायचं त्याचा अंदाज घेऊन. तर आता मी याला उकळी येऊ देणार आहे. 5 मिनटं मी याला उकळी आणते. आता बघा याला छान मस्त उकळी आलेली आहे आणि आपला अख्खा मसूर मी असा सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत अशी भाजी झालेली आहे. अख्खा मसूर कोल्हापूर स्पेशल घरच्या घरी आणि एकदम सिंपल पद्धतीने मी केलेला आहे. खूप टेम्पटिंग दिसत आहे आणि आता ही रेसिपी ट्राय करा तुम्ही नक्की घरी आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.